हाय फ्रेंड्स, मी दीपाली। आज आपण आपल्या चॅनलवरती गावरान पद्धतीने चिकनचा झणझणीतसा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। किती टमाटे घेतले? चार आणि चार कांदे, चार छोटे छोटे मोठे नाही। अजून एक असा स्वाद आला पाहिजे चिकनला, सगळं मिक्स करून घ्यायचं। सुगंध घेतले आणि मिरच्या, मिरच्या आहे दोन चार, हा आणि चार कांदे आणि चार हिरव्या मिरच्या घ्यायचे। हा
ऐड केले ना Okay.
मध्ये ऍड करायचे डायरेक्ट मसाला ऍड करायचा नाही डायरेक्ट मसाला ऍड केला तर त्याची चव वेगळीच लागते त्यामुळे मसाला हा तेलामध्ये परतूनच ऍड करायचा त्या पद्धतीने आईने आपल्याला चिकनचा झणझणीत रस्सा बनवून दाखवला आहे त्याबद्दल आईंचे खूप खूप आभार धन्यवाद आई तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा आणि अशाच पद्धतीच्या गावरान पद्धतीच्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या दिपाली किचन स्वादे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर बाय बाय